कामांचं आगमन ज्या ठिकाणी आपण गुरुपूजन करणार आहोत त्या ठिकाणी या हॉलकडे आपण सर्वांनी उपस्थित व्हावं, कामांचं आगमन होत आहे. सर्व संत मंडळींना सुद्धा सूचना आहे, आपण सुद्धा आपल्या आसन धरून आपल्या ठिकाणी बसायचं आहे, आसनस्थ व्हायचं आहे. सर्व संतग्रस्त महिला तपस्विनी माता भगिनी आपल्या सर्वांना सुद्धा सूचना आहे, आपण सुद्धा स्थानापन्नावर उतरावं. सर्व संभक्तांना सूचना आहे, आपण स्थानाबाहेर बघा. सर्व संत महंत आपण सुद्धा स्थानाबाहेर बघा. हा पूजनाचा सोहळा संपन्न होत असताना प्रथम एक दोन भजन या ठिकाणी संपन्न होतील आणि भजन संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी काही व्याख्याने सुद्धा होणार आहे. सुरुवातीला आमचे भजनी मंडळ या सोहळ्याला सुरुवात करतील. उपस्थित असलेले सर्व संत महंत तपस्वी माता भगिनी सर्व सद्भक्त पुन्हा पुन्हा सूचना आहे की सर्वात पहिले या ठिकाणी आलेले जे अभ्यागत आहेत आचार्यगण आहेत संत महंत आहेत ते या ठिकाणी पूजन करतील. त्यानंतर आमच्या तपस्विनी माता भगिनी अभ्यागत वर्ग या ठिकाणी गुरुवारांचं पूजन करतील. त्यानंतर सर्व आलेले जे सद्भक्त आहेत ते गुरुवारांचं पूजन करतील. भजनी मंडळाला विनंती आहे आपण आपल्या भजनाला सुरुवात करावी. ईशानिष्ठित रमणमुनी दादा प्रमाणुभाव आपला विनंती आहे, आम्ही आपली या ठिकाणी वाट पाहत आहोत. आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे, आपण लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा. आदरणीय श्री धर्मराज दादा विनंती आहे की आपल्या गटाचा जो माईक आहे तो माईक भजनी मंडळाकडे आणावा. ईशानिष्ठित श्री धर्मराज दादा महानुभाव आपल्याकडचा माईक पाठवा. पूजनीय शांतदा महानुभाव पूजनीय रमणमुनी महानुभाव आपणास विनंती आहे, आपण लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा. मार्गातील विद्यार्थी वृद्धांना विनंती आहे, जहाज कुठे असेल त्यांनी या ठिकाणी आणावी. या ठिकाणी जहाज नाही. पूजनीय रमणमुनी महानुभाव पूजनीय शांतदा महानुभाव आपणास विनंती आहे, आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे, आपण लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा.
आचार्यगण आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण आसनस्थ व्हा. सर्व संत मंडळी, सर्व महंत आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. केवळ देवाशी आचार्य परमपूज्य संस्थेचे मोठे बाबाजी
त्यांच्या सान्निध्यामध्ये 78 रुग्णांची 78 रुग्णांची 68 79 72 पर्यंत मामांचा सहवास लाभला. मामांच्या मुखातून निर्णय ऐकण्याची त्यावेळेस मला संधी मिळाली. मला अजूनही आठवते की मामांनी माझ्याकडून त्यावेळेस संसर्ग प्रकरणाचा निर्णय मुखोद्गत करून घेतला. तसे मामांचे अनेक गुण आपण अवलोकले आहे, पाहिलेले आहे. मी माझ्या वाचला या पुस्तकामध्ये मामांचा परिचय दिला. मामांचा थोडक्यामध्ये परिचय दिलेला आहे. निरालंबी कसं असावं, ऐश्वर असूनही राजाला राज्याचा स्वामी का म्हणतात, तर सगळ्या गोष्टीचा उपभोग असतानाही त्याच्यामध्ये जो गुंतलेला नाहीये तो उपभोग शून्य स्वामी असं त्या राजाला म्हणले जात. राजा द्रौपदी उपभोग शून्य स्वामी, तसं मामा सगळ्या गोष्टीमध्ये आहे, परंतु त्यातून पद्मपत्र विमान नसा कमलपत्राप्रमाणे. आता इकडे कोण पाहिले हंसाचं चित्र आहे पण त्याच्यामध्ये फुटी वळाली, त्याच्यात कमलाचं फुट असत तर आमची शोभायला असते चांगली आहे का कुठे ते पाण्यात असून सुद्धा त्याला पाणी धरू शकत नाही. मामांचे अनेक गुण आहे, माझ्या पुस्तकामध्ये वर्णन केलेले आहे. मामांची सख्खी बहीण भेटायला आली होती मामांना, बाबा पंजाबमध्ये गेले होते, मामा समोर बसलेले होते. तिने मामालाच विचारलं की माझे भाऊ या ठिकाणी आश्रमामध्ये आहे ते कुठं आहे. मामांनी काय उत्तर द्यावं, बहीण प्रत्यक्ष भेटायला आलेली देहाची बहीण ती भेटायला आली, मामांनी काय सांगितलं ते असतात ती तपन सध्या बाहेर का मी गेली. आणि त्यावेळेस ती इंपाला गाडीमध्ये आली होती, तिचा नवरा मोठा अधिकारी होता. ही घटना आम्ही डोळ्याने पाहत होतो आणि नंतर ते गेल्यानंतर मामाने सांगितले की माझी बहीण होती. म्हणजे मामा मी ओळख का दिली नाही, आम्ही आज बहिणीला ओळख दिली असते, सगळा गोताळा ओळख झाला असता म्हणे. बहीण आली तिथे नवरा आला असता, भाच्या आल्या ते सगळे आले असते. मी निष्कारक पुरतून गेलो असतो त्याच्यामध्ये. हा एक मामाचा पद्मपत्र विमान नसावा याप्रमाणे कोण आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्याची घटना सांगतो तुम्हाला. माझं 40-45 दरम्यान असेल आणि एका सहज मामाने माझा हात हातात घेतला आणि सांगितलं की तू 50 वर्षाच्या पुढे जगणार नाहीस, तू 50 वर्षाच्या पुढे जगणार नाहीयेस. परंतु नंतर परत परत काही त्यांनी पाहिलं आणि म्हणजे तुझ्यातून कोणतं तरी चांगलं काम होणार असेल त्यामुळे तुला आयुष्य मिळेल म्हणे. तुझ्याकडून कोणतं तरी चांगलं धर्माचं काम होणार असेल त्यासाठी तुला आयुष्य भरपूर मिळेल म्हणे आणि त्याचा तू उपयोग करून घेशील म्हणे. हे बात आली गेली तो हो गई, ही बात होऊन गेली विसरून गेलो. परंतु जेव्हा करोना काळामध्ये मी चरित्र लिहायला सुरुवात केली, या चरित्राचा अभ्यास सुरुवात केला, अनुवाद करायला सुरुवात केली, तो पूर्ण झाला आणि त्यावेळी मला मात्र भरून आलं की नंतर एका नंतर उत्तर केलं होतं सभेमध्ये त्यांनी असं कोणतं कर्तृत्व केलेलं आहे. आम्ही आश्रम बांधला गेले त्यावेळेस ज्येष्ठ पंतांनी सांगितलं आश्रम संपलं तर कुणी कोणाचं बांधले, यांनी मंदिर बांधले, धर्माचे मंदिर बांधले असं कुठलं त्या मंत्रांनी म्हणताना नाही. आश्रम बांधला मी ते माझ्या मुलांचं काही कुठं ध्येय नव्हतं आणि अनपेक्षितपणे मला जे काही माझ्या क्षेत्राचा अनुवाद घडला असेल, स्मृतीस्थळाचा घडला असेल, गोविंदप्रभू क्षेत्राचा घडला असेल आणि आता आता हिंदीमध्ये संपूर्ण क्षेत्र माझं पूर्ण झाले वर्ष व्हॉट्सअपवर 15 करोड चालू होत हिंदीमध्ये. त्याच्यावरून लोकांच्या प्रतिक्रिया मला कळल्या की लोकांना फार आवडते. आता छपाई सुरू आहे नगरला, तर त्याच्यासाठी थांबलो होतो म्हणून मला उचित झाला याला. तर या सांगायचं म्हटलं की एखाद्याच्या तपश्चर्येच फळ, त्याच्या तपश्चर्येचे बोल एखाद्या खातून निघतात तेव्हा ते
फरकरूप होतात. मला सूत्र आठवतंय की जो शास्त्राचा चांगला अभ्यास करतो, शास्त्रासाठी जीवन घेतो, त्याच्या पाठीमध्ये फ्रीजाचे हात करतात असं काही चित्र आहे ना. राजा मोठे साहित्य बसलेले त्यांचं साधारण समोर समजून जपून बरोबर लागते. आम्हाला रघुवंशामध्ये एक पहिला तो होता वागस्थानो वागस्थानपत्ये की वाणी त्याच्या या व्यक्तीच्या पाठीमागे चालते, त्याच्या वाणीतून जे शब्द निघतात त्याचं अनुगमन त्याचं अनुसरण अर्थ करत असतो. तसं मामांनी जो माझं भविष्य सांगितलं होतं त्याची प्रतिती मला आता आलेली आहे. मामाचे अनेक पुणे मामा धाडशी होते, मामा सरपण कसं पुढावर मला शिकवले, मामाने सरपण कसं पुढावर हे मला शिकवलं. त्यावेळेस म्हणजे थोड्या मोठ्या गोष्टीला निमित्त कारण आहे आणि अशा निमित्तांच आपण पूजन करण्यासाठी जरूर श्रमत असतो. जास्त वेळ मी घेणार नाहीये आणि होणारे आहेत. मी मामांना दीर्घायुष्य चिंतितो. आता मामांनी 14 तारखेला 84व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. मी 8 तारखेला 73व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. माझा 8 वर्ष जन्मदिन आहे, मामांचा 14 वर्ष जन्मदिन आहे. आणि मामांनी आता पाहिलं मी व्हॉट्सअपवर फेसबुकवर जो परभणी जिल्ह्यामध्ये दौरा राहिला होता त्या दौऱ्यामध्ये मामांचं जे उत्स्फूर्त स्वागत झालं ते जे व्हिडिओ पाहण्यात आले अंतकरण भरून येतो. असा सोहळा आमच्या भागामध्ये मामा आला असताना आम्ही करू शकलो नाही. परभणीचे लोक त्या भागातले लोक खरंच उत्साही होते. त्यांनी भरभरून मामांचं स्वागत केलं. अशा मामांना परमेश्वरानं आपल्यासाठी बघा, मी आपल्यासाठी म्हणतोय. आपण त्यांचे जे विद्यार्थी आहोत त्यांच्यावर श्रद्धा असणारे भावी भक्त आहोत, त्यांना जे अनुसरणानिमित्त झाले असतील, ज्ञानानिमित्त झाले असतील, कोणत्या करणीय प्रकरणाने निमित्त झाले असतील, अशा मामांना आपल्यासाठी देवाने सुखी संपन्न निरोगी आयुष्य द्यावं अशी प्रभूंची मी प्रार्थना करू. या ठिकाणी माझे वक्तव्य संपवतो. संजय श्री चंद्र धन्यवाद बाबाजी. बाबाजी सांगितल्याप्रमाणे अनेकांना वेदना बोधना ज्ञानाला आचार्य प्रवचे गुरुवारी पात्र आहे. म्हणून कोणी जर असं म्हटलं आहे, काही माणसं अशी असतात परिसासारखे असतात तिथे हात दाबत तिथं सोडत करतात. म्हणून संत तुकारामांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, सद्गुरु स्मारका सुद्धा पाठी राखा इतराच्या लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. गुरुवाऱ्यांसारखा हात जर पाठी मागे असले ना तर आपलं जीवन साफल्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्यावरती काळ्या जगावरची रेत आहे. सर्वांकडून मामांना उदंड आयुष्य लाभव. सर्वांना सर्वांकडून मामांना देवाला प्रार्थना आहे की आपण पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं निरोगी आयुष्य मामां जावं. यानंतर एक भजन होईल आणि एक भजन झाल्यानंतर पुन्हा एक व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. भजनी मनाला विनंती, आपण आपल्या भजनाला सुरुवात करा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, गोविंद जय.